subscribe the channel and press the bell icon to get latest updates. हॅलो नमस्कार राम राम मित्र मंडळी. आज आपण चाललेलो आहे एक विशेष क्षेत्रात पुरंदर कोडित पुरंदर तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे क्षेत्र गाव चाललेलो आहे आणि तिथं जाऊन श्रीनाथ मस्कुबा महाराज यांचं तुळाजी बुवा यांनी आणलेला देव जो की वीरवरून ते मोठे भक्त होते श्रीनाथ मस्कुबांचे त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर देव इथे आले असे कथामध्ये आहे. तर आपण पाहणार आहे ह्या रूटवर जाताना विशेष एक रोड ट्रिप जे आम्ही दुपारी केली होती. खूप लोकांनी सजेस्ट केलं की तुम्ही जावा यू मस्ट गो ऑन दिस रूट्स. सो जस्ट वी हॅव वी चालू केलं बाय द इट इज अबाउट 50 किलोमीटर आहे पुण्यावरून आणि ते 50 किलोमीटर अंतर तोडून आपण गेलेलो आहे. आणि आत्ता आपण दिवेघाट चढत आहोत आणि दिवेघाट चढताच आपण एक सुंदर असा ग्रीनरी ग्रीन्स दिसतं पूर्ण एरिया ग्रीनमध्ये दिसतं. आपण जसं दिवेघाट चढत आहे तसं एक एक्साइटमेंट आहे की काय असेल हाऊ इज द टेम्पल देऊळ कसे असेल आणि कसे बांधकाम असेल किती वर्ष जुने असेल. तर हे एक्साइटमेंट घेऊन आपण निघालेलो आहे. आपण 6 जणांबरोबर माझे मित्र जे की चाललेलो आहे विशेष हे हिरवळीने झाकलेला डोंगर जे आपण पाहत आहोत खूप पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे हिरवळ आलेले आहे. त्याच्यानंतर आपण कोडित मार्गे लागलेलो आहे. सासवडमध्ये पोचताच आपण राईट टर्न घेतलेला आहे आणि कोडित मार्गावर लागलेलो आहे. कोडित मार्ग लगत एक बोर्ड दिसतो ते बोर्ड दिशादर्शक म्हणून कोडितकडे त्याचं विशेष आकर्षण जे म्हणजे हे मंदिर पुरंदर तालुक्यात बांधलं गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील पुण्यनगरीजवळ पुरंदर पायथ्याशी श्रीनाथ मस्कुबा महाराजांचं वरदहस्त लाभलेलं कोडित क्षेत्र श्री काशीखंडांचे काळ भैरव श्रीनाथ मस्कुबा महाराजचं संजीवनी वास्तव्य आहे. आणि आपण तसं पुढे गेलो तर भगवंताने काम करीत आहेत. पुरंदर कोशीतल्या हा नदी काठावरचं निसर्ग संपन्न डोंगर रहित वसलेलं श्रीक्षेत्र कोडी याचं ठिकाण श्रीनाथ भक्तांच्या मागे ते लहान थोडे श्रीमंत गरीब स्पृश्य अस्पृश्य हा सगळा भेद विसरून एक दिलाने एकजुटीने इथं भक्तिभावाने लोक येतात. व ह्याचं आम्ही विचारलं तर भागवत भक्त म्हणजे श्रीनाथ तुळाजी बळदेव पाटील यांच्या कर्तृत्वाने भक्तीने तपाने ही भूमी पवित्र पावनमय मंगलमय झाली. त्यामुळे उत्तरित भक्तांचे आणि प्रत्यक्ष भक्त भगवंतांचे कोडी गावामध्ये घेऊन येणाऱ्याचा इतिहास आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. समस्त विश्वाला हा पवित्र पावन मंदिर हे एक आकर्षण मुख्य आकर्षण आहे. आपण कधीही गेला ह्या रस्त्यावर पुरंदराकडे तर आपण नक्की जावं आणि पाहावं हे मंदिर. विशेषतः एक विशेषतः आपण म्हणायला गेलो की
एक मोठा परिसर, मंडप, एक दीपमाळ, तसेच एक असं वावऱ्यांचं साईडने वावरे आहेत जिच्यात लोक थांबू शकतात. खूप छान असं मंदिर आहे आणि हे मंदिर शक्यतो बालाजी, प्रति बालाजी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये बांधलेलं गेलं आहे. दक्षिण भारतीय कलाकृती, नटराजची खूप अशी सुंदर अशी कलाकृती आणि शार्प कलाकृती आहेत इथं. सो यू मस्ट गो अँड व्हिजिट दिस प्लेस. दिस इज अ ब्युटिफुल प्लेस अराउंड दॅट इज द इन विलेज विलेज कोडित, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. सो मस्ट गो व्हिजिट दिस प्लेस ॲज द श्रावण इज हिटिंग. श्रावण महिन्यात जायला एक खूपच क्षेत्र चांगलं आहे. श्री काळभैरवनाथ हे शंकराचं काळ हराय एक रूप घेतलेलं, त्यांचं हे रूप म्हणजे श्रीनाथ मस्त. थँक यू फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द व्हिडिओ. इफ यू लाईक द व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण पाहणार आहे, इकडून पुढे आपण जाणार आहे श्री नारायणेश्वर मंदिर, दॅट इज इन नारायणपूर. आपण पुरंदर किल्ला अगोदरच कवर केलेला आहे, त्यामुळं आपण लवकरच पुरंदर किल्ल्याला पण जाऊ, भेटू. बट नाव इट्स टाईम टू हिट द नारायणेश्वर मंदिर. द मंदिर वॉज बिल्ड 2000 इयर्स अगो. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, अँड प्लीज प्रेस द बेल आयकॉन सो यू विल गेट द व्हिडिओ एज वेल. दिस इज वेलकम ब्लॉग सेशन कवरिंग द श्रीनाथ मस्तक मंदिर कोडित.